इयत्ता सातवी। विषय इतिहास नागरिक शास्त्र। विषय इतिहास व नागरिक शास्त्र। सेतु अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये जी उत्तर चाचणी आलेली आहे, तर उत्तर चाचणीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, योग्य जोड्या लावा। तर त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे ग्रामसेवक, तर योग्य जोडी आहे ग्रामपंचायत। दोन नंबर आहे गट विकास अधिकारी, तर योग्य जोडी आहे पंचायत समिती। तीन नंबर आहे मुख्याधिकारी, तर योग्य जोडी आहे नगर परिषद। चार नंबर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर योग्य जोडी आहे जिल्हा परिषद। आपल्याला याच ठिकाणी याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। तर त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे, तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असे समजून सद्य परिस्थिती पाहता करोना परिस्थिती कोणत्या कामाला प्राधान्य दिले असते याचे थोडक्यात वर्णन करा। म्हणजे आजच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला करोना परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य दिले असते याचं तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचं आहे। तर आपल्याला याचं उत्तर असं सांगता येईल, मी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असल्यास करोना काळामध्ये आरोग्य सेवेवर विशेष लक्ष दिले असते किंवा देईल। तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वच्छतेची काळजी घेण्याचे मी सर्वांना आवाहन केले असते। अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर सांगता येईल। यात खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे, कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना कोणती काळजी घ्याल। तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सांगता येईल की कचरा वेचकांना कचरा देताना ओला सुका कचरा वेगळा करेल, तोंडाला मास्क लावेल, तसेच कचरा देऊन झाल्यानंतर हात निर्जंतुकीकरण करेल म्हणजे स्वच्छ धुईल। याच खाली आपल्याला तीन नंबर दिलेला आहे, करोना आपत्कालीन परिस्थितीत लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी कोणते अधिकारी व कर्मचारी कार्य करताना दिसून आले। करोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी कोणते अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम आपल्याला दिसून आले, तर याचं उत्तर करोना आपत्कालीन कालावधीमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी इत्यादी कार्य करताना दिसून आले। यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। तर त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे, पूर्वीच्या काळी व सध्याच्या काळी लिहिण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जात होता। पूर्वीच्या काळी लिहिण्यासाठी कोणती साधने वापरली जायची ते पण लिहायचं आहे आपल्याला। सध्याच्या काळामध्ये लिहिण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो ते लिहायचं आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे, पूर्वीच्या काळी कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाईल आणि सध्याच्या काळामध्ये सध्या पेन, शाई इत्यादींचा वापर लिहिण्यासाठी केला जातो। पुढच्या पानावर आपल्याला दोन नंबर दिलेला आहे, शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे। तर याचं उत्तर आहे, किल्ले सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सोयीसुविधांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असायचे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन केले असावे। यानंतर आपल्याला तीन नंबर दिलेला आहे, मौर्यकालीन व सध्याच्या काळातील मनोरंजन व खेळाच्या साधनांची नावे लिहा। आपल्याला मौर्य काळामध्ये खेळाची व मनोरंजनाची जी साधने आहे तर त्यांची नावं सांगायची आहे आणि सध्याच्या काळातील जी खेळाची आणि मनोरंजनाची साधने आहे तर त्यांची नावे सांगायची आहे। तर मौर्य काळामध्ये कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती, सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ हे मौर्यकालीन मनोरंजनाची साधने होती। तर आत्ताच्या काळामध्ये तर आधुनिक काळामध्ये TV, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट ही मनोरंजनाची व खेळाची साधने आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा। यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा।
आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी एक नंबर दिलेला आहे. इतिहासाची साधने कोणकोणती आहेत ते उदाहरणासह लिही. तर इतिहासाची साधने कोणकोणती आहेत तर ती आपल्याला उदाहरणासह लिहायची आहे. तर आपल्याला याचं उत्तर असं सांगता येईल, तर इतिहासाची साधने आहेत भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर भौतिक साधने आहेत गड, किल्ले व नाणी. आणि लिखित साधने ग्रंथचरित्र, बखरी. आणि मौखिक साधने कथा, लोकगीते व पोवाडे. याच खाली आपल्याला दोन नंबर दिलेला आहे, महाराष्ट्रातील किल्ल्यांची व ऐतिहासिक ठिकाणांची नावे लिही. तर महाराष्ट्रातील किल्ल्यांची नावे आहेत प्रतापगड, पन्हाळगड, दौलताबादचा किल्ला, जंजिरा. आणि ऐतिहासिक स्थळ शनिवारवाडा, लाल महाल, दौलताबाद, वेरूळ, अजिंठा. चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या विषयाच्या उत्तर चाचणीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.